राज ठाकरे यांच्या सभेला अखेर सशर्त परवानगी मिळालेली आहे सध्या औरंगाबादमध्ये चर्चा आहे ते फक्त आता राजकीय वाऱ्याची हे राजकीय वारे, वारे नेमकं कुठल्या दिशेला वाहू लागलेलं आहे याशिवाय राजकारणाचा हा राजकीय ट्रॅप या ट्रॅपमध्ये शिवसेना अडकली आहे का याशिवाय नव हिंदुत्वाचं काळ मनसेनं जे आता सुरू केलेलं आहे त्याचा कुठेतरी शिवसेनेवरती परिणाम होतो आहे का तळागाळातल्या शिवसेनेला आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर काही शिवसैनिक का आहेत आपण त्यांच्याकडूनच ही प्रतिक्रिया जाणून घेऊया सर मला सर्वप्रथम सांगा की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसेचं नव हिंदुत्व शिवसेनेच्या काही शिवसैनिकांना समोहित करत आहे नाही शिवसैनिकांचं संमित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण शिवसैनिकांच्या मनामध्ये हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व भिनलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ते शिवसैनिक आहे मला असं वाटतं की जे बाळासाहेबाचे शिवसैनिक आहे ते दुसऱ्या कोणाचं हिंदुत्व या ठिकाणी मान्य करणार नाही की जे हिंदुत्व नकली आहे जे जेव्हा कधी आपण कोणती पक्ष संघटना स्थापन करतो तेव्हा आपल्या पक्ष संघटनेचे जे मुद्दे असतात ते दरवेळेस वेगवेगळे बदलतात असं ते बदलणारे त्यांचे बदल मुद्दे आणि तसं हिंदुत्व पण त्यांचं बदलणार आहे मला असं वाटतं की जास्त दिवस ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी टिकून राहणार नाहीत शिवसेना ही कुठल्या विचारधारेवर स्वतःच्या हिंदुत्वाचे विचार, विचार बाळासाहेबापासून शिवसेना ही टिकलेली आणि टिकणारच आहे उद्धवसाहेब जे आपल्या तीन पक्षात सरकार जरी असलं तर उद्धवसाहेब जे काम करत आहे पूर्ण महाराष्ट्र आणि विशेष करून मुस्लिम समाज आज त्यांचं खूप नाव घेतो आहे का साहेबासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला आहे त्यामुळं राजसाहेबांनी काही नवीन पक्ष काढला कोणाशी युती केली तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही आपण पाहिलं की यापूर्वीचे राज ठाकरेंचे जे मुद्दे होते खास करून परप्रांतीयांचा मुद्दा असेल त्यापासून वेगळं होऊन आता नवीन हिंदुत्वाचं कार्ड शिवसैनिकांना रुचलेलं तर नसणारच आहे मात्र कुठेतरी तुमच्या पक्षीय बालंबाल कुठेतरी त्याला आघात पोहोचवण्याचं काम होऊ शकते नाही पक्षाला आघात पोहोचवण्याचं काम हे नक्कीच नाही आहे परंतु हिंदुत्वाचं मतविभाजन करून कोणातरी त्याची संधी उपलब्ध करून द्यायचं आहे काम असू शकतं परंतु मला असं वाटतं की जे मुद्दे त्यांनी तुम्ही जसे आता म्हटलात की जसे त्यांनी टोल नाक्याचा मुद्दा या ठिकाणी घेतला होता त्याच्यानंतर उत्तर भारतीयाचा मुद्दा त्यांनी घेतला त्याच्यानंतर अनेक मुद्दे घेत घेत शेवटपर्यंत ते कोणत्याच मुद्द्याशी शेवट त्यांनी केलं नाही म्हणजे प्रत्येक आंदोलन हे त्यांचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी असतं त्यांचं आंदोलन उत्तरं शोधण्यासाठी नसतं आणि हे काही हिंदुत्व त्यांनी घेतलेलं तर हे हिंदुत्व लोकांना रुजण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हिंदुत्व हे विचार आहे हिंदुत्व हा काही व्यवसाय नाही आहे आणि त्या विचारावर लोकांच्या विचारावर ज्या हिंदुत्वाच्या नाव जे आहे को को ते कोरलेलं नाव आहे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्याच्यावर दुसरं नाव हो कोरलं जाऊ शकत नाही कोणी कितीतरी प्रयत्न केला तरी त्यांचं हिंदुत्व सर्वमान्य होऊच होऊ शकत नाही कारण की त्यांची इथं ही जी सभा आहे ती सभा ते सभा फक्त लोक करमणूक म्हणून जातात आणि येतात तुम्हाला दुसरंच एक उदाहरण सांगायचं तर एक गारुडी असतो तो डंबरू वाजवतो डमरू वाजवल्यानंतर खूप पब्लिक जमा होते तो नाग दाखवतो साप खूप पब्लिक जमा होते आणि ज्यावेळेस पैसे मागायची वेळ येते त्यावेळेस ते सगळे लोक निघून जातात तर ह्या सगळ्यांचं सर्व लोकांचं करमणूक साठी ठीक आहे पण याचं मतांमध्ये रूपांतर होत नाही मतांतर साठी हिंदुत्ववादी शिवसेना आहे आणि शिवसेनाच राहणार वातावरण इथलं राजकीय सगळं ढवळून निघालेलं आहे साहजिकच याचा शिवसेनेवर काही परिणाम होत नाही असं शिवसैनिकांचंच म्हणणं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट